नमस्कार हवालदार साहेब, मला तक्रार नोंदवायची, चोरी झाली आमच्याकडे. तुम्ही बसा, यांची तक्रार झाली ना तुम्हाला बोलवतो. ठीक आहे. आमच्या घरातून 90,000 रोकड चोरीला गेले साहेब. नाव काय तुमचं? सदाशिव काटकर. राहता कुठे? खुंडीवाला लेन दहीपुला जवळ. तुमचा कोणावर संशय? नाही, तसं बाहेरून कोणी आलंच नव्हतं कालपासून घरी. आलो? तू तू कशासाठी आलास इथे? बाबा कुठे? बाबा आत गेलेत कंप्लेंट द्यायला. ताई प्लीज, आपण कंप्लेंट नको करायला, बाबांना थांबव तू. असं कसं नको म्हणतोयस? तू नको काळजी करूस आलो, पोलीस शोधून काढतील चोराला. नको ना ताई, प्लीज प्लीज नको करायला कंप्लेंट. लोक, अरे आपल्या मेहनतीचे पैसे ते, असं कसं म्हणतोय? ताई नको कंप्लेंट, प्लीज ऐक ना, माझं वाट लागेल माझी. तुझी का वाट लागेल मम्मा? तुला काय म्हणायचंय मला नाही कळत आहे. आलोक 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 काय करतोस तू? हे ताई, घरातले पैसे मी चोरले. नाही आलोक, अरे तू तू का चोरशील पैसे? कशासाठी? मी क्रिकेटचा सट्टा खेळलो. आलोक, तू माझा मित्र म्हणाला की एका दिवसात पैसे डबल होतील म्हणून. आई बाबांना कळलं तर त्यांना काय वाटेल आलोक? ताई प्लीज एकदा माझं ऐकून घे. आई बाबांचा विचार करूनच मी पैसे डबल करायला गेलो. मनीषा ताईच्या लग्नासाठी लोन मिळत नव्हतं हे तू बाबांना सांगितलंस ना? ते ऐकलं मी आणि तेव्हाच ठरवलं की आता आपल्यालाच काहीतरी केलं पाहिजे. म्हणून तू आपल्याच घरात चोरी केली. आलोक, मी तुला किती वेळा सांगितलंय मेहनतीला पर्याय नसतो, शॉर्टकटच्या मागे नाही धावायचं रे कधी. चूक तुझी नाही, चूक ना आमचीच आहे. घरात याची परिस्थिती असताना तू आता सुटतात का बालोक? ताई सॉरी. ताई ताई मला वाटेल ती शिक्षा दे, पण प्लीज बाबांना थांबव ना. आणि प्लीज बाबांना यातलं काही सांगू नकोस. न कळलं तर मला नाही माहित ते काय करतील. बाबा, ते तुम्ही केली का तक्रार? नाही ना, नाही नाही, तक्रार करू नका. तुम्ही बाहेर या लवकर. चिंट्याचा फोन आला होता, तो म्हणाला की पैसे दुकानातच आहेत म्हणून. हो Thank you.
लागते दर वेळी मीच कमी पडते. लग्नासाठी पैसे जमवू शकले असते तर हा लोक नेस स्वतःच्याच घरी. ही रडतीये म्हणजे नक्कीच काहीतरी झालेलं दिसतंय. मस्त चान्स आहे परक्षेत. रडणारी मुलगी म्हणजे फुलटॉस. सिक्सर मारलाच पाहिजे. चलो बहती हुई गंगा में हात धोलो. पराग काय झालंय? ओय बिडू, अरे काय करतोय शेर? अरे बस मी. अरे एवढं काही नाही, फोन घेत होतो. साहिल तुझ्या पायाला लागलाय, तुला आराम करता यावा म्हणून मोबाईल लांब ठेवलाय ना मी, नाहीतर ते सारखं गाणं ऐकत बसशील. अरे गाणी नाही ऐकत आहे, मला वैदेहीला फोन करायचा होता. 2 दिवस झाले भेटलो नाही रे. मग? अरे मग काय, तू फोन दे ना. हे यार साहिल, तुला बरं नाहीये हे तिला माहिती आहे ना, मग तिनेच फोन करायला हवं. अरे तसं नाहीये, तिच्या मागे खूप व्याप असतात रे, नाहीतर केला असता तिने. काहीतरी झालं असेल नक्कीच. साहिल तुझ्या पायाला एवढं लागलंय हे तिला माहितीये ना, मग तिने फोन करायला नको का? बोनी प्रेमात अशा टर्म्स अँड कंडिशन्स नसतात. आणि जिथे इगो असतो ना तिथे प्रेम असूच शकत नाही. लव गुरु ताम देतो मोबाईल दे. हे गे कर फोन. बस ना तू. हा ओके बस लोच. येस साहिल. कॉल फायर ब्रिगेड. खपरे. माझा हट्ट नाहीये पण परात कुठलंही टेन्शन असलं तरी तुम्ही मला सांगू शकता. माझ्या आईची तब्येत अजिबातच बरी नाहीये. ती अजूनही हॉस्पिटलमध्येच आहे आणि मलाही तिकडे जाता येत नाहीये, त्यामुळे तिच्यासोबत पूर्ण वेळ तिथे थांबण्यासाठीही कोणी नाहीये. हॉस्पिटलमध्ये एकटीला नको होतंय आता तिला. तुम्ही का नाही जात मग त्यांच्या बरोबर तिथे? अहो मी जर तिकडे गेलो तर आईच्या ट्रीटमेंटसाठी पैसे कोण साठवणार? मग अशी मी तिला फोन केला होता तेव्हा मला म्हणाली आता जर देवानं उचललं तर बरं होईल म्हणून. काय झालं पराग? तुम्ही शांत व्हा पाहू. प्रभू श्री रामावर विश्वास आहे ना तुमचा, तो तुमच्या आईचा त्रास नक्की कमी करेल बघा. तुम्ही प्लीज माझ्या आईसाठी पुन्हा एकदा प्रार्थना करा. मागच्या वेळी तुम्ही प्रार्थना केली होती तेव्हा खरंच बरं वाटलं होतं तिला. प्लीज. हो तुम्ही प्लीज का म्हणताय? नक्की प्रार्थना करेन मी. माझ्याही आईसारख्याच आहेत ना त्या. मगाशी तुम्ही सुद्धा म्हणजे मी तिथे आपली माणसं चुकली की फार त्रास होतो.
आणि आपली माणसं आपल्यामुळे चुकलेत हे जाणवलं ना की आणखीन जास्त त्रास होतो. हो नाही मी समजू शकतो तुम्हाला. आपली परिस्थिती काही वेगळी नाहीये ना. वाह पराक्षित, मन मोकळं करायला लागली पोरगी तुमच्या समोर. सुसाट धावतीये तुमची गाडी. आपल्या माणसांच्या चुका पोटात घालणारी अशी समजूतदार बायको तर अगदी परफेक्ट आहे तुमच्यासाठी. अगं वैदू. काका तुम्ही या ना बसा. अरे असू दे. नाही बसा, मी पाणी घेऊन येतो तुमच्यासाठी. बर. वैदू कुठे रे? तायडे आलीच नाही अजून दुकानात. आली नाही? हा. खरंच खूप बरं वाटलं म्हणून तुमच्याशी बोलून. असं कुठेतरी मन मोकळं केलं की एकदम हलकं वाटतं नाही का? खरं. येऊ मी. जय श्रीराम. जय श्रीराम. बाबा बोला. हॅलो वैदू. अगं कुठे आहेस तू? मी नाक्यावर. अगं ये लवकर इकडे, मी दुकानात आलोय. दुकानात का बाबा? तुम्ही कामावर जाणार होता ना? हो मी पोलीस स्टेशनहून तिकडेच जाणार होतो, पण इतक्यात छेटजींचा फोन आला की दुकानात पेस्ट कंट्रोल आहे त्यामुळे आज दुकान बंद ठेवणार आहे म्हणून. हो का? म्हणून म्हटलं बाहेर पडलोच आहे तर तुझ्यासोबत जाऊन हॉल बुक करून टाकूया. हॉल? हा, बुकिंग अमाऊंट देऊन हॉल बुक करून टाकूया ना. तू एक काम कर, तू तिथेच थांब, मी चिंटूकडून पैसे घेतो आणि तिकडे येतो. हा ठेवतो फोन. बाबा. हॅलो बाबा. अरे बापरे, चिंटाला तर मी पैशांबद्दल काहीच सांगितलं नाहीये. बाबांचं कळू. चिंटू ते पैसे दे. कसले पैसे? कसले पैसे काय, 90,000 रुपये दुकानातच आहेत ना. कसले 90,000? असं काय करतोयस? वैदूने आत्ताच सांगितलं की तू तिला फोन करून सांगितलंस की पैसे दुकानातच आहेत म्हणून. काय? हो काका, मी तायडेला तर फोन केलाच नाही आणि एवढी मोठी रक्कम नाहीये दुकानात. नाही नाही. हो मगासपासून विचारतेय मी, का असे अचानक परत आलात? काय झालं सांगा ना, काय झालंय? ताई. काढते गळ्यातलं लॉकेट. काढ. अहो स्वतःच्या वडिलांशी खोट बोलणाऱ्या मुलीच्या गळ्यात अजिबात शोभत नाही ते प्रभू श्रीरामाचं लॉकेट. काढ काढ बाबा. पण लॉकेट काढ. बाबा बाबा ऐका ना. अहो अहो काय बोलताय तुम्ही? वैदू का खोट बोलेल आपल्याशी? तुम्ही ती खोट बोलली आहे, फसवलं ही ना आपल्याला. मी जेव्हा पोलीस स्टेशन मध्ये गेलो होतो तेव्हा हिने फोन करून मला सांगितलं तक्रार करू नका, चिंट्याचा फोन आला होता दुकानात पैसे आहेत म्हणून.
पण मी जेव्हा दुकानात गेलो तेव्हा चिंट्या म्हणाला त्याने वैदूला फोनच केला नव्हता. आणि पैसे दुकानात नाहीये. काय अहो, पण आपली वैदू कधीतरी खोटं बोलली आहे का आपल्याशी? मला ब्रह्मदेवानं जरी येऊन सांगितलं ना की वैदू खोटं बोलली आहे, तरी मी नाही विश्वास ठेवणार त्याच्यावर. हो का? मग आता बोलत का नाहीये बाबा? सॉरी. पैसे कुठे आहेत ते सांग. दुसरीकडे कुठे खर्च केलेत का? पैशाची काही सोयच झाली नव्हती. आणि मी या घरासाठी किती करते हे दाखवायला सांगून टाकलं पैसे मिळालेत म्हणून. हा बघितलं सुमती? गप्प बसली आहे ती, कारण उत्तर सुचत नाहीये तिला. प्रत्येक वेळेला घरावरती संकट आल्यानंतर वैदू ते परतवून लावते हे दाखवायची सवय चढली ना हिला. एक तर पैशाची सोय झाली नव्हती किंवा ते पैसे दुसरीकडे कुठेतरी खर्च केले तिने. नाही बाबा, सांगणारच का आता तरी काय झालं त्या पैशांचं? कसा बुक कसा करायचा तो हॉल? प्रमोदचा फोन येतोय. एक तास झाला तो हॉलवर थांबलाय. मी काय सांगायचंय त्याला? हॉल बुक करायचंय का आज? बोल ना वैदू, काय झालंय? त्याला सांग की आज नाही जमणार म्हणावं, दोन तीन दिवसात करूया. अगं काय, दोन तीन दिवसाने तो हॉल मिळणार आहे का आपल्याला परत? आणि तुला आज हॉल बुक करायचा नव्हता तर कमिट का केलंस तू? ताई ऐक ना, ती म्हणते ना काहीतरी कारण. घे ना समजून, मग सांगायचं कारण तिने. आणि मला कोण समजून घेणार? माझं लग्न आहे ना, काय सांगू मी आता प्रमोदला? फोन अगं म्हणाली ना एक दोन दिवसात करू आपण. आणि नाशकात काही हा एकच हॉल नाहीये ना, हा नाही तर दुसरा करू. काय चाललंय सगळं मला काहीच कळत नाही. ताई वैदूताई प्रत्येक वेळी सगळे हट्ट पुरवते आपले. कधीतरी आपण तिला समजून घेतलं तर काहीही बिघडणार नाहीये.